राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित झाली. अजित पवार गटाकडनं परभणीची जागा रासपच्या जानकरांना देण्यात आली आहे. जानकरांना परभणीची जागा सोडण्यामागे बारामती कनेक्शन नेमकं काय आहे, पाहुयात TV9 स्पेशल रिपोर्ट. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पहिल्या यादीत 5 उमेदवारांची घोषणा केली, ज्यात अपेक्षेप्रमाणे नुकतेच अजित पवारांना सोडून शरद पवारांसोबत आलेल्या निलेश लंकेंचं पहिल्या यादीत नाव आलंय. बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंकेंना तिकीट देण्यात आले, वर्ध्यातून अमर काळेंना उमेदवारी जाहीर झाली, दिंडोरीतून भास्कर भगरेंना तिकीट देण्यात आले. आदरणीय पवार साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना धन्यवाद देतो की तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठं तडा न जाऊन आता या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. तुम्हाला काय विजयाची खात्री आहे, कशी उद्यापासून रणनीती असणार आहे तुमची? विजयाची खात्री, विजय होतच असतो, खासदारच होऊन दिलेली जात असतो मी, खात्री बित्री नाही, होतच असतो. मला उमेदवारी दिल्याबद्दल आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुलजी गांधी, नानासाहेब पटोले, त्याचप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब व सर्वच सीताराम येंचुरी साहेब आहेत, या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जो माझ्यावरती एक सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला मी कुठे तडा जाऊन देणार नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आपल्या कोट्यातून जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला परभणीची जागा सोडली, म्हणजेच परभणीतून स्वतः महादेव जानकरच लढणार यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. अजितदादा असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, आमचे सुनील तटकरे साहेब असतील आणि भुजबळ असतील, त्या चौघांचे देखील मी पहिल्या जुटला वंदन नमस्कार करतो, त्यांच्या कोट्यातही मला जागा त्यांनी दिलेली आहे आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, एकनाथ शिंदेचं अभिनंदन, एकनाथ शिंदेच्या सर्व टीमचं अभिनंदन की माझ्या छोट्या पक्षाला त्यांनी आज सामावून घेतलं, त्याबद्दल मी ह्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं ऋणी आहे. आम्ही सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निर्णय घेतला की ही जागा परभणीची जागा ही रसप या पक्षाला आमच्या कोट्यातून देण्याच्या संदर्भात माझ्या ज्या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे. दादांच्या राष्ट्रवादीच्या या घोषणेमुळे परभणीची लढतही निश्चित झाली. परभणीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव आणि महादेव जानकरांमध्ये थेट लढत होईल. संजय जाधव 2 टर्मचे खासदार आहेत. गेल्या रविवारी अचानक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जानकरांनी हजेरी लावली आणि त्यानंतर जानकरांनी महाविकास आघाडीकडे न जाता महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतला. जानकरांना अजित पवारांनी आपल्या कोट्यातून जागा सोडण्यामागे बारामती कनेक्शन आहे. बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर. बारामती लोकसभा मतदारसंघात जानकरांची चांगली ताकद आहे. बारामतीत अंदाजे 2.5 ते 3 लाख धनगर समाजाची मत आहे. हीच मत सुनेत्रा पवारांकडे जानकरांच्या माध्यमातून वळवण्याचा प्रयत्न अजित पवारांचा आहे. 2014 जानकरांनी युतीच्या पाठिंब्यावर लढताना आणि स्वतःच्या चिन्हावर बारामती लोकसभेत तब्बल 4,51,000 मतं घेतली होती आणि सुप्रिया सुळेंना जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे परभणीची जागा जानकरांना देऊन बारामतीत त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न अजित पवारांचा आहे. आतापर्यंत 4 उमेदवार अजित पवार गटाकडून जाहीर झालेले आहेत. बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर. रायगडहून सुनील तटकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. शिरूरहून शिवाजीराव आढराव पाटलांना तिकीट देण्यात आले. परभणीतून रासपचे जानकर उमेदवार असतील. तर अधिकृतरित्या जाहीर झालेल्या यादीनुसार 2 ठिकाणी राष्ट्रवादीत लढत निश्चित झाली. बारामतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार अशी लढत होईल. शिरूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव आढराव पाटील असा सामना होईल. नंदकिशोर गावडे आणि गिरीश गायकवाडसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क.
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.